पावर्ड बाय टेक्नो। काका पुतण्यांच्या कोकण दौऱ्यामुळं चिपळूण मधलं वातावरण जे आहे हे तापलेलं आहे। शरद पवारांची जी सभा आहे ही सभेसाठी मैदान मिळालेलं आहे, आपण या दृश्यांमधून पाहू शकताय। याच मैदानामध्ये शरद पवारांची सभा होणार आहे। सभेसाठी ग्राउंड जे आहे हे सावरकर मैदान आहे, या सावरकर मैदानामध्ये ही सभा होणार आहे। पवार आणि काका पुतण्याच्या दौऱ्यानं इथलं वातावरण हे तापलेलं आहे। नामदार अजितदादा शनिवारी तर खासदार पवारांची सोमवारी चिपळूणमध्ये सभा आहे आणि या शरद पवारांच्या सभेसाठी हे मैदान निवडण्यात आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ याच ठिकाणी फुटला जाणार आहे। शेखर निकम, प्रशांत यादव हे दोन आमने सामने येणार आहेत। पक्ष फुटीनंतर मात्र प्रथमच शरद पवार आणि अजितदादांचा हा कोकण दौरा आहे, यामुळे या दौऱ्याकडं राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागून राहिलेलंच आहे। मात्र इथला जो मतदारसंघ आहे, ह्या मतदारसंघाच्या भविष्याचा आमदार कोण याचाही न्यायनिवाडा कशा पद्धतीनं होईल, कशा पद्धतीनं उमेदवार निवडून दिला जाईल या संदर्भात प्रचाराच्या रणनीती याच मैदानामधून सुरू होतील। शरद पवार या ठिकाणी सभेमधून तशा घोषणा करतील। दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होतील असे ठामपणे सांगितले जात आहे। याच पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच जय्यत तयारीला सुरुवात केलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी 11 सप्टेंबर रोजी चिपळूणमध्ये येत आहेत। तर दुसऱ्या दिवशी रविवारी 22 रोजी खासदार शरद पवार कराडहून चिपळूणमध्ये दाखल होतील आणि या मैदानामध्ये शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रवादीचे फुटीनंतर पहिल्यांदाच काका पुतणे चिपळूणमध्ये येत आहेत, यामुळे या दोन्ही सभांकडं कोकणासह संपूर्ण राज्याला उत्सुकता लागलेली असेल। चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या शेखर निकम आमदार आहेत। मोठ्या प्रमाणात त्यांनी चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये विकास कामे केली आहेत। राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांची पाठराखण केली। याचवेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांना पक्षात घेऊन शरद पवार यांनी विधानसभेसाठी उमेदवार म्हणून नावाची घोषणा केली। याच पार्श्वभूमीवरती शनिवारी आमदार शेखर निकम यांच्यासाठी अजित पवार यांची इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र इथं सभा होईल, तर सोमवारी शरद पवार यांची बहादूर शेख नाका म्हणजे याच सावरकर मैदानामध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे। यामुळं आता या ठिकाणची तयारी जी आहे ही युद्धपातळीवरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये ज्या वेळेला आमदार शेखर निकम यांनी दादा गटात प्रवेश केला, यानंतर चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कोण असा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। याच वेळेला या ठिकाणी शरद पवारांनी खेळी केली आणि काँग्रेसमधून काँग्रेसचे तालुका प्रमुख प्रशांत यादव यांना आपल्या राष्ट्रवादी पक्षात शरद पवार यांनी घेतलं आणि त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली। यामुळं याच उमेदवारीसाठी आणि या ठिकाणी राजकीय बदला घेण्यासाठी शरद पवारांनी कंबर कसली। यामुळंच याच मैदानामध्ये शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। कृष्णकांत सळगावकर, युनियन मराठी, चिपळूण, रत्नागिरी। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।